नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती या अभ्यासक्रमाअंतर्गत विरुद्ध अर्थाचे शब्द या शब्दसंग्रह वाढवण्यासाठीच्या शब्दांची आपण तयारी करणार आहोत तर विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजे काय पहा काही शब्द एकमेकांच्या उलट अर्थाचे असतात एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे दिवस रात्र वर खाली ज्या पद्धतीने नाण्याला दोन बाजू असतात एक वरची बाजू आणि दुसरी खालची बाजू छापा आणि काटा त्या पद्धतीने ह्या दोन बाजू जशा विरुद्ध असतात तसे काही शब्द मराठी भाषेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे असतात आणि आता आपण त्यांची थोडीशी माहिती पाहूया जास्तीत जास्त सराव या विरुद्ध अर्थी शब्दांचा वाचनातून आणि पाठांतरातूनही होऊ शकतो काही नमुन्या दाखल सरावासाठी आपण या ठिकाणी काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पाहणार आहोत पहा या स्लाइडवर काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोड्या या ठिकाणी आहेत तर त्या आपण वाचूया आणि पाहूया अल्लड पोक्त अबोल वाचाळ आठवण विसर अंधार उजेड कठोर कोमल इमानी बे इमानी, उपकार अपकार उपद्रवी निरुपद्रवी नैसर्गिक कृत्रिम या ठिकाणी हे जे शब्द मी आत्ता वाचले ते एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत म्हणजे अल्लड म्हणजे बालिश किंवा अवखळ असणारा आणि त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द जो आहे तो पोक्त असा आहे म्हणजे विचार करून वागणारा किंवा प्रौढ माणूस अबोल वाचाळ अबोल म्हणजे कमी बोलणारा आणि वाचाळ म्हणजे जास्त बडबड करणारा या पद्धतीने या सर्व जोड्या आहेत